आमच्याकडनं. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी पेस्ट्री ज्या लाभल्या त्या केक हाऊस केदार माफ करा सोनम केदार पाटील यांच्याकडनं लाभले. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज कूलर बिरारी सर यांच्याकडनं आपल्याला लाभले. त्याचबरोबर ट्रॉफी जी आपली मॅन ऑफ द सिरीजची आहे ती कैलासवासी गजानन हरी जाधव यांच्या स्मरणार्थ रोहित गजानन जाधव यांच्याकडनं लाभली. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे आपल्याला कुमार रोहित कृष्ण ठाकरे यांच्याकडनं लाभली. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आपल्याला जफर पटेल डबल ए कुडूस यांच्याकडनं लाभली. त्याचबरोबर बॅट उत्कृष्ट फलंदाजसाठी एक डबल एची बॅट चांगली मैदानामध्ये पाहायला मिळते, अगदी आपल्या मुख्य मंचा समोर आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट आणि मॅन ऑफ द सिरीज याच्यासाठी गिफ्ट जे आहे ते कैलासवासी निकेश लाटे उर्फ बाबू लाटे यांच्या स्मरणार्थ माननीय श्रीयुत परेशजी लाटे वेडेगाव यांच्याकडनं लाभली. त्याचबरोबर सर्वात मोलाची व्यवस्था ज्याला म्हणतात ना ती म्हणजे पाणी व्यवस्था, आणि ही पाणी व्यवस्था आपल्याला लाभली ती कुमार तेजस पाटील सावरोली यांच्याकडनं. पुढचा चेंडू यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, फटका चांगला होता पण क्षेत्र कुठेतरी चुकीचं, चेंडू निघून जाते डिक्लेअर झोन कडे एका जावेसाठी. त्याचबरोबर टी शर्ट व्यवस्था आपल्याला जे मंडळाला लाभली ती मात्र माननीय श्रीयुत केदार पाटील आणि कुमार रुपेश जाधव यांच्याकडनं. त्याचबरोबर सर्व सन्मान चिन्ह माननीय श्रीयुत विलास श्रीरंग पाटील आणि माननीय श्रीयुत अमोल विलास पाटील यांच्याकडनं लाभली. वळतोय मॅच मध्ये दोन मोठे संघ एकमेकांसमोर उतरलेत, एका बाजूला मतीन स्पोर्ट्स महापोली तर दुसऱ्या बाजूला सूर्यनगर मालबेडी संघ. तर पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे, यावेळेस पुन्हा एकदा लॉफ केला, एक चांगला स्ट्रोक यावेळेस गॅप मध्ये आहे आणि इथे मात्र धावा नक्कीच मिळतील चारच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या चौकार. कैफ आणि मतीन अशी ही सलामीची जोडी, माफ करा ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सलामीसाठी आलेला फलंदाज याला मात्र पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मार्गस्थ केलं पवेलियनच्या दिशेकडे. पुण्याच्या एकदा गोलंदाज 004 अशी जर्सी क्रमांक. पुढचा चेंडू यावेळेस देखील त्याच प्रकारचा जणू काही रिप्ले, चेंडू पुण्याच्या एकदा भाग मिळेल का भाग, चेंडू निघून जातोय सीमारेषेकडे चौकार. नेते रॉयल जाधव यांचं इथे आगमन झालंय, प्रणित उर्फ रॉयल जाधव यांचं इथे आगमन झालंय. तर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 9 आकड्यावरती. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 9 आकड्यावरती पाहायला मिळते. पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलायचा ते मात्र दाखवून दिलंय फलंदाज कैफ याने. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे, यावेळेस टप्पा पडलाय चेंडूला, थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी मिळाली होती आणि यावेळेस देखील भिरकावून दिलाय चेंडू, पंचांचा इशारा येतोय, यावेळेस देखील चौकार. बॅक टू बॅक तीन चेंडू मध्ये तीन मोठे फटके. आकड्यावरती बॅक टू बॅक तीन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी पॉवर प्लेचा एक चांगला फायदा उचलला गेलाय आणि धावसंख्या 13 ही फळकावरती पाहायला मिळते ती तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 6वा चेंडू प्रगतीपथावर असेल, शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फायदा उचलला जातोय ते बघावं लागेल पॉवर प्लेचा. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत,
पुढचा चेंडू यावेळेस पंचांचा इशारा आलाय, खतरे की घंटी बज चुकी है, बजर वाजतोय, नो चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या एक ने वाढेल, जाऊन पोहोचली 14 आकड्यावरती आणि आता असेल पुढच्या चेंडूवरती फ्री हिट, म्हणजे जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रनआउट नाही होणार, फ्री हिटचा चेंडू, गोलंदाज संकेत सज्ज होतोय, लोवर फुट टॉस चेंडू होता, फलंदाज इथे कुठेतरी स्वतःला आता मात्र दोषी साबित करेल आणि चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपामध्ये, तो मात्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये, फ्री हिटच्या चेंडूवरती अनेकदा आपण मोठे फटके बघतोय पण इथे गोलंदाजाची चाणाक्षरुती बघितली, अगदी तीन चेंडूवरती गोलंदाजावरती हल्ला बोल केला होता पण त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चांगला कमबॅक दिलाय आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये। एका षटकाचा खेळ झालाय, प्रथमता फलंदाजी करताना अगदी धावसंख्या फळकारती नाव जाऊन जोडली ती 14 आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवर, यास नाणेफेकीचा कौल कुठेतरी हारले होते आणि त्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केला आणि यास आमंत्रणाचं मात्र चोख उत्तर दिलं गेले, पॉवर प्लेचा कसा फायदा उचलायचा ते देखील दाखवलंय। षटक क्रमांक दुसरं, गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज होतोय योगेश, वैयक्तिक पहिलं असेल सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी, धावसंख्या फळकावरती 14 ही पाहायला मिळते, दुसऱ्या षटकामध्ये आता कमबॅक करून देईल का सूर्यनगर मालबिडी संघ, कारण की याच प्रकारची जर धावसंख्या चालत राहिली तर नक्कीच कुठेतरी धावसंख्या ही 45 प्लस जाऊ शकते आणि या मैदानावरती 45 धावा जर झाल्या तर येणाऱ्या चेस करण्यासाठी या कोळ्याशा कठीण राहू शकतात, त्यासाठी मात्र इथून रोखावं लागेल, इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल मालबिडी संघाला। गोलंदाज सज्ज राकेश, पुढचा चेंडू यावेळेस चप्पा पडल्यानंतर कौट होताना पाहायला मिळाला आणि मतीने याला चकवा देऊन निघून गेला सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये, फसवलं जात आहे यस, जर एस डी स्पोर्ट्स माफ करा मतीन स्पोर्ट्स महापोली टीमचा जर विचार केला ना तर युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे आणि युवांमध्ये अनेकदा आपण जोश बघतो, त्या जोशमध्ये कुठेतरी हा स्लोअर चेंडू होता, फसवा चेंडू होता, तो मात्र कुठेतरी फलंदाजाला ओळखता आला नाही आणि मोठ्या फटक्याच्या नादामध्ये हा चेंडू निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये, तर निर्धाव चेंडूपासून सुरुवात केली जाते गोलंदाज राकेश यांची, योगेश याची, पुढचा चेंडू लोवर फुल टॉस चेंडू, यावेळेस देखील तेवढा फायदा उचलता आला आणि डिपेंड विकेटच्या रिजनमध्ये चेंडू थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि त्याच्या जोरावरती ही एक धाव असेल, अच्छा हिट विकेट, ओके। संगीत आपल्या कानांपर्यंत पोहोचला जातो आणि आता मात्र भिवंडी ग्रामीण मध्ये अनेक टूर्नामेंट मध्ये डीजे एकी याला खूप जास्त मोल दिला जातोय, पुढचा चेंडू यावेळेस अपील केले, इम्पॅक्ट करतो लाईन मध्ये सरळ हात वरती आणि विकेट,
कुठेतरी पुढचा चेंडू मात्र अगदी सरळ चेंडू हाताळला गेला आणि लाईनला इम्पॅक्ट करत होता आणि विकेट मिळवून दिली आपल्या संघासाठी. म्हणजे दोन चेंडू आणि दोन विकेट नक्कीच मिळवलेत. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुनश्चा एकदा सज्ज होत आहे. योगेश पुढचा चेंडू यावेळेस लाईनच्या बाहेर होता. एक धावी नक्कीच केली जाते. पंचाचा इशारा देखील आलाय की लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 15 या आकड्यावरती. बघा म्हटलं होतं ना की अशा प्रकारचा जर खेळ चालत राहिला तर धावसंख्या कुठेतरी वाढत जाईल. जर ही धावसंख्या रोखायची असेल तर विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट असतील आणि मोर्या स्पोर्ट्स सूर्यानगर या संघाने दाखवून दिलं. या पुढच्या चेंडूवरती मात्र जसा षटक क्रमांक दुसरा आला कुठेतरी विकेट गमवायला लागले आणि बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जातोय. पुढचा चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडलने ढकलला. हवेत चेंडू होता, क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी पण वेळेत सावरलं गेले. पण त्याच्या जोरावरती मात्र दोन धावा या नक्कीच अंकित केल्या जातील आणि दोन धावेच्या जोरावर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस लॉफ केलाय, हवे चेंडू फटका फसलाय, खाली येईल क्षेत्ररक्षक आणि अचूकरित्या कलेक्ट केला जातोय. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे.
मध्ये पाहायला मिळतोय धावसंख्या 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू आता स्लॉट केलाय चेंडूला, हवेत आहे चेंडू, इथे देखील फटका फसलाय आणि जेल इथे मात्र सुटतीये आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर चौकार. मित्रांनो एक एक झेल मात्र तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण की अनेकदा असं म्हणतात ना की कॅचेस विन दी मॅचेस. जेव्हा जेव्हा तुम्ही कॅच पकडाल, जेव्हा जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही एक एक पाऊल मात्र पुढे जात असता. या प्रकारच्या जर चुका केल्या ना तर त्या चुका महागड्या ठरतील, कारण की अनेकदा एक एक चुकी तुम्हाला घरचे रस्ते दाखवत असते. आणि यावेळेस चुकी झाली टीम सूर्यनगर संघाकडनं, झेल होती आणि झेल कुठेतरी सुटली आणि चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर चौकारच्या स्वरूपामध्ये. त्या चार धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती तब्बल 25 आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस लॉंगॉनच्या रिजन मध्ये, मंटी ठाकरे मात्र चेंडू खाली सरसावतात. एकदा अंकित केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील, पण रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर होता. बघा म्हणतात ना की जेव्हा जेव्हा कॉलिंग कॉम्बिनेशन चांगला असेल, तालमेल चांगला असेल, तेव्हा मात्र या दोन धावा जेव्हा एक धाव असेल तिथे सुद्धा कन्वर्ट करू शकता. आणि तेच पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं, थोडासा लूज पाहायला मिळाला त्याच्या जोरावरती. मात्र दोन धावा या अंकित केल्या आणि दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 27 आकड्यावर जाऊन पोहोचते, ती तब्बल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चौथा चेंडू प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस लॉफ केला बॅचर रेडिएशन मध्ये, चेंडू सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर, एक मोठा फटका. कारण की त्याच खेळाडूची झेल सुटली होती अफान्याची आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्याने दाखवून दिलं माझी झेल सोडली ते मी करू काय करू शकतो, माझी आक्रमकता, माझी ताकद. पुढच्या चेंडूवरती सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर. आणि अनेकदा असं आपण बघतोय ना की ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं त्या फलंदाजाचे परतीचे रस्ते खतरनाक होत जातात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. यावेळेस कमबॅक केलाय, स्लोवर चेंडू हाताळला होता, पंचांचा इशारा काय, बॅटची एज घेऊन चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या विकेट हातामध्ये. यस एक मिनिट मॅच थांबवा, प्लीज एक मिनिट मॅच थांबवायची, ती गाडी आहे जी ती यास मैदानाच्या बाहेर लगेच. यस मुख्य मंचाच्या बाजूला डावी हातावरती जो प्रमुख रस्ता आहे, प्रमुख प्रवेशद्वार आहे, त्याच्या मध्ये ज्या गाड्या आहेत ना मित्रांनो तो प्लीज काढा, कारण की तिथून मात्र ज्या गाड्या येतात त्यांना रस्ता द्या येण्यासाठी. स्टार्ट द मॅच. पाच चेंडूंचा खेळ झालाय, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन विकेट नक्कीच मिळालेत. आणि इथे देखील इनिंग सुद्धा संपली आहे आणि इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली, ती तब्बल 33 आकड्यावरती. 34 धावांचं हे आव्हान दिलंय, 24 चेंडू आणि 34 धावांचं हे आव्हान होईल का, त्याआधी टॉसबॉक्स कडे वळूया जिथे मात्र दोन्ही संघांचे कर्णधार असतील. एका बाजूला असेल टीम धुगाड फाटा आणि विपक्षामध्ये आहे टीम देपोली. देपोली संघाचे कर्णधार कुठे आहेत प्लीज कॉन्टॅक्ट करायचंय. धाव संख्या फळकावरती 33 आणि 34 धावांचं आव्हान आहे. देपोली संघाचे कर्णधार चला एक तुमच्या हातात फक्त 30 सेकंद असेल, 30 सेकंदामध्ये टॉसबॉक्स कडे वळायचं आहे अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल.
पोलीस संघाचा कर्णधार शेवटचा आणि अंतिम पुकार। यस मित्रांनो, अनाउंसमेंट तुम्हाला खूप आधी केली होती, मी कालच्या दिवसामध्ये पण उल्लेख केला होता की जेव्हा पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल पडतो ना तेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार हे टॉस बॉक्स मध्ये पाहिजेत। सो विनंती आहे यार मित्रांनो, पुढच्या मॅच पासून येणारे सर्वांनी सर्व संघ आहेत लक्ष द्यायचे आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी मी मांडे श्री स्वराज पाटील यांना विनंती करतोय। तर एका बाजूला दुगाड फाटा संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडलेत, दुसऱ्या बाजूला देपोली संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडलेत। एक मोठी फाइट नक्कीच पाहायला मिळेल आणि स्वराज पाटील यांच्या हस्ते मात्र या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल। कॉलिंग कुठून येते? दुगाड फाटाकडनं। ओके, छापा अशी हेड अशी कॉलिंग आहे आणि छापा पडलाय। दुगाड फाटा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय तर मी मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। सर सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलात आणि देपोली संघ तुमच्या जवळचा संघ आहे तर काय निर्णय असेल? फिल्डिंग यस विचार केला तर क्षेत्ररक्षण घ्याल तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काय रणनीती असेल या टुर्नामेंट मध्ये मॅच मध्ये उतरल्यावर मैदानात? 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि रणनीती मॅच मध्येच दाखवेल। यस सर विचार केला ना तर तुम्ही आर्यन्स फाउंडेशन आयोजित आर्यन चषक 2021 मध्ये तुम्ही पुन्हा एकदा या मैदानात खेळताय, कसं वाटतंय, तुम्हाला काय फील होतंय? एकदम सुंदर आयोजन नियोजन आणि ग्राउंड सुद्धा खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिल्याबद्दल मी आर्यन्स ग्रुपचे धन्यवाद मानतो। यस सर नक्कीच देपोली संघाच्या कर्णधाराकडे वळतोय। सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलाय, जर नाणेफेकीचा कौल तुमच्या पक्षात असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असते। यस तर जर विचार केला तर आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर किती धावांचं टार्गेट तुम्ही सेट कराल? 40+। तर विचार केला ना तर 40+ तुम्ही टार्गेट सेट कराल, पण या वर्षीचा हंगाम तुमच्यासाठी तुमच्या संघासाठी कसा गेलाय आणि या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला किती अपेक्षा असतील? या वर्षीचा बोललं तर आमची दुसरीच मॅच आहे, त्याच्यासाठी आम्ही कमबॅक करू की चांगलं जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करू। यस नक्कीच सर, तर कोणाकडनं तुम्ही जास्त अपेक्षा असतील का या मॅचमध्ये ते चांगला खेळ करू शकतील? वैभव, विनोद आणि मी स्वतः। यस सर, तर ऑल दी बेस्ट तुम्हाला, एक चांगला खेळ दाखवा, तुम्हाला देखील ऑल दी बेस्ट। तर टॉस बॉक्स कडनं असा निर्णय आलाय की दुगाड फाटा वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट। यस दोन्ही संघांना विनंती करतोय लगेच चेंडू चेक करून घेऊन जायचंय। तर वळतोय मॅच मध्ये, एका बाजूला टीम महापोली तर विपक्षामध्ये संघ सूर्यानगर आणि 34 धावांचं आव्हान सेट केलंय। हे आव्हान पूर्ण पाडताना दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत ते सूर्यानगर संघाकडनं। सागर नक्की कोण? यस तर दोन सलामीचे फलंदाज हे 34 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून मैदानाकडे उतरले। एका बाजूला सागर आणि यस एका बाजूला राहुल असेल। तर पहिला चेंडू मात्र नो हाताळला गेला आणि त्याच्यावरती डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळाली, म्हणजे दोन धावा या पहिल्या चेंडूवरती मिळाल्या अतिरिक्त आणि धावसंख्या फळकावरती सांघिक जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावरती। आणि आता मात्र पुढचा चेंडू पंचांनी इशारा देखील केला की हा असेल फ्री हिट। यस पॉवर प्ले मध्ये पहिला चेंडू जर फ्री हिट फेस करायला मिळतोय तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल सूर्यानगर संघासाठी? पहिला चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी सुद्धा घेतली होती, बॅटची एज घेऊन निघून गेलाय एका धावेसाठी आणि एका चेंडूच्या समाप्तानंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 3 आकड्यावरती। देपोली संघाचा एक प्रतिनिधी आणि दुगाड फाटा संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा। या दोन्ही संघाचे कर्णधार दुगाड फाटा संघ आणि देपोली संघ होतो मॅच मध्ये। एका चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावांचं पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली ती तब्बल 3 आकड्यावरती। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज।
पंच या शेंडूवरचा निर्णय काय, निर्धाव आहे का पंच? ओके, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू पासून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू या वेळेस टप्पा पडून उसळी घेतली, बॅटची एज लागून चेंडू सरळ निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धावेसाठी, या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल 4 या आकड्यावरती। त्रिमूर्ती दुगाड फाटा संघाचा एक प्रतिनिधी, त्रिमूर्ती दुगाड फाटा संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत प्लीज जोडा। पुढचा चेंडू यावेळेस लाफ केला, हवे चेंडू होता, गॅप मध्ये देखील आहे, एकदा अंकित केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिथे मापोली संघाकडनं आणि त्याच्या जोरावरती मात्र या दोन धावा मिळवल्या आणि दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती। धावसंख्या फळकावरती 6 आकड्यावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू यावेळेला बाहेर ठेवला होता, पंचांकडे अपील देखील केली जाते पण उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी, त्याच्या जोरावरती कुठच्याही प्रकारची पंच अपील न घेता पडताळून लावली जाते आणि धावसंख्या मात्र स्थिरावली गेली निर्धावच्या जोरावरती, ती म्हणजे 6 आकड्यावर। पॉवर प्लेचा किती फायदा उचलला जाईल टीम सूर्यानगर संघाकडनं मात्र हे बघावं लागेल। पुढचा चेंडू आहे यावेळेस चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये देखील चेंडू आहे, अडवलं जाईल का बघायचं, क्षेत्ररक्षण पाठीमागे तैनात पण निघून जातोय चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दिसत नाही ना, या चेंडूवरती धावा जमवल्या त्या 3 आणि या 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 9 आकड्यावर जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर। यस, टीम त्रिमूर्ती दुगाड फाटा आणि देपोली संघ दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, धावसंख्या 9। तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 फळकावरती आपल्याला पाहायला मिळते, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज सज्ज होईल। पुढचा चेंडू यावेळेस साकारावरती बॅकहँड चेंडूवरती प्रहार करायला पाहायला मिळाला, चेंडू नक्कीच निघून जातोय लॉंग स्लेगच्या रिजन मध्ये, एकदा अंकित केली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि सुखरूपरित्या या दोन धावा चपलाईने पूर्ण केल्या जातील आणि दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 11 आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवर। यस, अनेकदा आपण बघतोय ना, जशी असं अनेकदा म्हटलं जातं, उल्लेख केला जातो की मुंबईची लाइफलाइन ही लोकल, त्याचप्रकारे क्रिकेटची लाइफलाइन मात्र डबल सिंगल असते आणि तेच मात्र डबल सिंगलवरती हा मात्र कारोमदार जास्त सोपवला जातोय, जेव्हा जेव्हा तुम्ही डबल सिंगल घ्याल ना तेव्हा तेव्हा तुमच्या संघाची मंजिल कुठेतरी वाढत असते। यावेळेस चांगला फटका आहे, ऑर्थोडॉक्स स्कोर करण्याच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि इथे देखील या दोन धावा अंकित केल्या जातील आणि दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। स्ट्रायकर एंडला सागर पाहायला मिळतोय आणि यस, एक चांगली साझेदारी, एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू यावेळेस देखील अक्रॉस द हँड चेंडूवर आडवा पट्टाचा फटका पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे आणि एकदा मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र खतरे की घंटी बसती हुई। यस, पंचांचा इशारा आलाय, विकेट क्रमांक 1 आदर बसताना कमॉन दिसे।
बाकी राहिला तो 10 आणि विजयासाठी 14 धावांची गरज बाकी राहिले. असे इथे कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवला अर्थलॉस कौकरणाच्या रिजन मध्ये, झेल ही कलेक्ट केली जाते आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. कम ऑन डीजे नाउ. पहारे गाँव से एक युवा नेते रुपेश आगमन. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे आर्यन स्पोर्ट्स आयोजित आर्यन चषक 2021 मध्ये. तर वळतोय मॅच मध्ये, एक मोठी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला सूर्यनगर मालबेडी संघ आणि विपक्षामध्ये मती स्पोर्ट्स महापुली अशी मॅच पाहायला मिळते. आणि धावसंख्या चेस एक टार्गेट दिला होता 34 आणि 34 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत फळकावर जाऊन जोडले 20 आणि विजयासाठी आता मात्र 14 धावांची गरज बाकी आहे. पुढचा चेंडू यावेळेस अगदी खोलो टप्प्याचा चेंडू होता. इथे रनआउटची संधी, खतरे की घंटी बज रही है और यहाँ पे वापिस जाना पड़ेगा इंद्रसेन ठाकरे को. बड़ी मछली जाल में फंसी हुई. कमांडी से तर 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. विजयासाठी धावांची गरज बाकी राहिली ती 13. 6 चेंडू मध्ये समीकरण सोपं आहे. या 6 चेंडू मध्ये 13 धावा जर जोडल्या तर सूर्यानगर मालबेडी संघ इथून पुढे वाटचाल करेल. आणि येत 6 चेंडू मध्ये 13 धावा रोखल्या तर टीम मती स्पोर्ट्स महापोली पुन्हा एकदा दुसऱ्या सर्वात मध्ये प्रवेश करेल. बघावं लागेल इथून कोणता संघ पुढे जातोय आणि कोणता संघ इथेच मात्र आपल्या आशा अपेक्षा थांबवतोय. गोलंदाज अफान सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 1 समोर असेल स्ट्रायकर एंडला. फलंदाज भूपेश.
पहिला चेंडू या वेळेस उलटाच डिलिव्हरी होती. फटक्यात ताकद एवढी आहे की सरळ फेकून दिलाय. सी मारे शे बाहेर षटकार. याला भूपेश याला आणि जर शरीरयष्टी बघितली तर एक भक्कम शरीरयष्टी पाहायला मिळते आणि त्याच्या जोरावरती आपला ताकदीचा उपयोग केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाभ केलाय. यावेळेस देखील बॅक टू बॅक दो गेंदो पे दो बडे फटके. कम ऑन डीजे. आणि आपला शक्तीचा उपयोग करून दाखवून दिलंय या मॅच मध्ये मी हार मारणार नव्हतो, मी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार होतो आणि लढत राहणार होतो आणि तेच दाखवून दिलंय. मापोली संघ काय करेल? अजून देखील चार चेंडू, एका धावेची गरज बाकी असेल. ती धावी येईल का की रोखलं जाईल? यावेळेस देखील फुलटॉस चेंडू आणि निघून गेलाय पंचाचा इशारा डिक्लेअर झोन मध्ये बाईच्या स्वरूपामध्ये आणि